आज आपल्याला आरती सांगणार आहे. आरती, आम्ही खूप उत्सुक आहोत तुझ्याकडून ऐकायला. थँक्यू. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझे गुरु विजय जकातदार सर, कट्ट्यावरती उपस्थित असलेले सर्व ज्योतिष अभ्यासक सगळ्यांना सादर प्रणाम. आता राहू केतू म्हटलं की ज्योतिषांच्याच मनामध्ये या राहू केतू बद्दल मला कळत नाही, भीती आहे का, हा राहू केतू एक वेगळा ओढा निर्माण करतो आणि म्हणूनच ही सर्वसामान्य जी जनता आहे, लोक आहेत, त्यांच्याही मनात या राहू केतू बद्दलची एक वेगळीच भीती असते. आता बघा की राहू आणि केतू म्हणजे जेव्हा आपण कुंडली मांडतो तेव्हा कुंडलीमध्ये हे 12 ग्रह आपल्या जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावर जी रास उदित असणारे ती रास आपण लग्नस्थानी घेतो आणि प्रत्येक ग्रह ज्या राशीत आहे त्या राशीत अनुसार आपण तो कुंडलीमध्ये प्रस्थापित करतो आणि आपली कुंडली तयार होते. म्हणजे काय की सगळे ग्रह कुंडलीमध्ये विराजमान होणारच आहेत आणि हे ग्रह असल्याशिवाय, आपलेले सगळे ग्रह एकत्र घेतल्याशिवाय, त्यांचा विचार मांडल्याशिवाय आपण त्यांचा फलादेशामध्ये वापरही करू शकणार नाही होत. मग राहू केतूच्या बाबतीमध्येच अशी भीती का? आता जर आपण असं बघितलं की राहू केतूचा जेव्हा आपण विचार करतो तर हे काही खरं प्रत्यक्ष शारीरिक ग्रह नाहीत, प्रत्यक्ष ग्रह नाहीत, हे छेदन बिंदू आहेत, हे छाया ग्रह आहेत. आता या ग्रहांचा जेव्हा आपण असा विचार करतो की मुळातच या राहू केतूची जर एक पौराणिक कथा आपण लक्षात घेतली तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की अमृत मंथनाच्या वेळेला की देवांना आणि राक्षसांना दोघांनाही हे अमृत हवं होतं आणि दोघांच्याही मनामध्ये भीती होती की राक्षस काहीतरी एक छल निर्माण करणार, काहीतरी ते घोटाळा करणार आणि राक्षसांच्याही मनामध्ये भीती होती की देवांकडे पण काहीतरी शक्ती आहे आणि देवही आपल्याला फसवणार. जरी त्याचा न्यायनिवाडा करणारा हा भोला शंकर होता तरी दोघांची ही स्थिती, देव आणि दानव या दोघांची ही स्थिती तशीच होती आणि याच एका या भीतीपोटी आणि तो अमृत हवं आहे या मोहापाही या दोघांनीही एका प्रकारचं आपण असं म्हणू की काहीतरी छल केलं. आणि मग काय झालं की देवाचं रूप घेऊन एक आपण जे म्हणू की राक्षसांमधल्या एकाने देवाचं रूप घेऊन तो देवांच्या रांगेत येऊन बसला आणि ह्याच्यातला कोण छल करणार किंवा त्यातला काही जी फसवेगिरी ओळखण्याकरता विष्णूनी आपण मोहिनीचं रूप घेतलं आणि स्त्रीचं रूप घेतलं आणि त्यांनी ते ओळखलं. आता ही पौराणिक कथा जरा बाजूला ठेवा पण या कथेचा जर एक आपण थोडासा मतितार्थ घेतला तर काय आहे, मग त्याचा पुढे छेद झाला हे सगळं नंतर, पण मुळातच राहू केतूचा जो पौराणिक कथेच्या माध्यमातून जो जन्म झाला तो हा झालाच कशाच्या माध्यमातून, तर कशाच्या तरी मोहाच्या माध्यमातून, हव्यासाच्या माध्यमातून. आणि मग त्याचा छेद झाल्यानंतर जे मांद्याच्या वरचा जो भाग आहे तो एकीकडे पडला आणि मांद्याच्या खालचा भाग हा वेगळा झाला, मशीर आणि धड हे वेगळं झालं. मग आता आपण आपल्या शास्त्रानुसार असं म्हणतो की राहू हा मानेच्या वरचा भाग आहे, शिर आहे आणि केतू हे धड आहे, खालचा शरीराचा भाग आहे. आता बघा की मानेचा जो वरचा भाग आहे, आपल्या शरीराचा जो अवयवांचा विचार केला तर तिथे डोकं आहे, डोक्यामध्ये काय आहे, मेंदू आहे, मेंदूमध्ये काय आहे, बुद्धी आहे, विचार आहे, विचार करण्याची क्षमता आहे, आयडिया आहे. नंतर कान आहेत, आता जी ज्ञानेंद्रिय आहे त्यातला महाग कानाचा भाग आहे. मग कानाकडे काय आहे, ऐकणं आहे. नाक आहे, जेव्हा आपण म्हणतो की नाकाकडे वास घेण्याची क्षमता आहे. डोळ्याकडे आहे आणि जीभ आहे, तोंड आहे. आता ज्ञानेंद्रियामधला जेव्हा नाक, कान, डोळे, वाणी, जीभ हे भाग आले राहूकडे आणि याच सगळ्या अवयवांचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की बघा या आपल्या जिभेलाच वासना आहे.
एखादं आपण रस्त्यावरून जाताना काहीतरी छान कुठल्या तरी पदार्थाचा हॉटेलमधनं वास येतो आणि आपल्याला इच्छा होते. एखादा पदार्थ आवडल्यानंतर तो परत खावा अशी त्या जिभेलाच इच्छा असते, तिला चटक असते. काहीतरी चुकीचं बोलणं किंवा वेडवाकडं बोलणं हेही जिभेच्याच माध्यमातून होतं. त्याच्यानंतर जे ऐकलेलं आहे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवून कृती केली जाते. डोळ्याला एखादी गोष्ट दिसल्यानंतर ती मोहात पाडते आणि हे ज्ञानेंद्रियाचे जे अभाग आहेत तर हे आपल्याला कुठल्या तरी गोष्टीच्या मोहात पडतात. आणि याच डोक्यामध्ये असणारी बुद्धी जी आहे ती काहीतरी विचार देते आणि ती काहीतरी कल्पना पण देते आणि तीच एक मिळवण्यासाठी लागणारी आयडिया उत्पन्न करते. आणि म्हणूनच आपण आपल्या शास्त्रात म्हणतो राहू हा कशाचा कारक आहे, तर राहू हा मोह माया आसक्ती, राहू आभास, राहू म्हणजे धूर आहे, राहू म्हणजे धुका आहे, जो इल्युजन आहे, जो फसवा आहे, जे सावली आहे. बघा की सावली जसं आपण जेव्हा काही चालत प्रवास करत असू तर काय होतं की सूर्याच्या म्हणजे सूर्यानुसार आणि आपल्या चालण्याच्या दिशेनुसार सावली आकार बदलते, दिशा बदलते. आणि हाच राहू आपल्या जीवनामध्ये आपले विचार बदलवतो आणि वेळोवेळी वेगवेगळ्या आशा किंवा वेगवेगळ्या आशा निर्माण करतो आणि वासना निर्माण करतो. आता केतू काय आहे, तर राहू जिथं आहे आता म्हणजे राहूला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. म्हणजेच काय की मला हवं आहे, हे सगळं उघडपणे हवं आहे. आणि त्याच्या खालचा भाग, मग मानेच्या खालचा भाग म्हणजे काय हो, तर तिथं हृदय आहे, तिथं छाती आहे, मग पुढे पोट आहे, ऊर आहे, गर्भाशय आणि पुढचा खालचा भाग आहे. बघा जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं, नको ते खाल्लं, तर त्याचा परिणाम हा कुणाला भोगायला लागतो, तर तो पोटाला भोगायला लागतो. जर काही चुकीचे विचार आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झाले, मनामध्ये काही चुकीचे विचार म्हणजे आधी ती डोक्यात विचार येतात आणि ते मनात रुजतात आणि ते आत खोलवर जातात आणि हे चुकीचे ही विचार हे देखील आपल्या शरीरावरती एक रोग निर्माण करतात आणि हे मेडिकल सायन्सनेही मान्य केलेलं आहे. म्हणजेच काय की राहूनी काय करायचंय की राहूलाही हव्यास आहे. आता असं आपण म्हणू शकू का की फक्त तोंडालाच हवंय, तर नाहीये ना, ती भूक पण पोटाला आहे. आपल्या हृदयाला सुद्धा जेव्हा आपण असं म्हणतो की पोटालाही भूक आहे, एखाद्या गोष्टीचा राग असेल, द्वेष असेल, तर तोही मनातून येतो, किंवा एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचा इगो हाही हृदयातनं येतो. म्हणजे राहूला जसं हवाय त्याच पद्धतीमध्ये केतूलाही हवाय. आता काय होतं की राहूनी हवं आहे असं म्हटलं आणि ते केतू पर्यंत जाताना किंवा त्याचा परिणाम हा चुकीच्या पद्धतीमध्ये होतो आणि मग त्याचा उलटा परिणाम होतो, याचा अर्थ तो त्रास शरीरावरती होतो. आणि मग तो त्रास निर्माण झाला की असं आपल्याला वाटतं की अरे नको आता. आणि आपल्या शास्त्रानुसार आपण असं म्हणतो की केतू कशाचा आहे, तर केतू त्यागाचा, केतू विरक्तीचा, केतू निरीच्छता निर्माण करणारा, केतू संशय निर्माण करणारा, केतू त्याच्यानंतर स्मशान शांतता आहे आणि वैराग्याकडे नेणारा. बघा आता काय होतंय की राहूला जो हव्यास आहे, राहूला जे हवं आहे ते उघड आहे आणि केतूला जे हवं आहे तर ते छुप आहे. म्हणजेच काय, ते दिसत नाहीये. आता कसं होतं की जे केतूला हवं आहे ते जर मिळत नाहीये किंवा त्याच्याबद्दल तडजोड करावी लागतीये असं जर असेल, मग तिथं काय होणार आहे, तिथं त्रास उत्पन्न होणार आहे. आणि मग त्रास उत्पन्न होणार म्हणजे काय की आपण जेव्हा म्हणतो अरे केतू त्यागाचा आहे, केतू निरीच्छता निर्माण करणार आहे, वैराग्य निर्माण करणार आहे, असं त्याग असं निरीच्छता वैराग्य सहज येतं का, तर नाहीये. म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे, त्या गोष्टीसाठी मी अट्टहास करतेय आणि जर ती मिळाली नाही तर मग मला कालांतराने येणार ते वैराग्य आहे. म्हणजे मी असं म्हणेन की अरे मी खूप प्रयत्न केले, मला ते नाही मिळालं,
ते माझं नव्हतं अशी जेव्हा माझी स्थिती येईल तेव्हा माझा तो निवृत्तीचा प्रवास सुरू होणार. मग आता राहू केतूचं काय? खर तर आपण असं म्हणतो की कुंडलीमध्ये म्हणजे लग्नेश जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या त्रिकोणात पडलेला आहे याच्यावरनं आपल्या जीवनाचा उद्देश कळतो. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही आपल्या जीवनाची उद्दिष्ट आहेत, ही चार आयन आहेत. आणि आपला लग्नेश कोणत्या त्रिकोणात आहे, कोणत्या भावात आहे, तसच जन्म लग्न कुंडलीमध्ये राहू केतू कोणत्या भावात आहेत याच्यावरून सुद्धा मला काय हवं आहे याचा एक विचार करता येतो. आता तो विचार कसा करायचा? तो विचार का? कारण राहू आणि केतू दोघांनाही हवाय. म्हणजे आपण असं म्हणतो की शनी कर्माचा कारक आहे, शनी कर्म करायला लावतो, प्रयत्न करायला लावतो, कष्ट करायला लावतो. आता शनी जीवनामध्ये परीक्षा बघतो, शनी कर्म करणारच आहे, पण असंही आपल्याला म्हणता येतं की शनी कर्म करणार आहे, पण हे कर्म कुणासाठी करतोय, कुणाच्या माध्यमातून करतोय, तर राहू केतूच्या माध्यमातून. म्हणजे राहू केतू सुद्धा हे कार्मिकच ग्रह आहेत आणि शनीचं जे कर्म आहे, शनीचे जे प्रयत्न आहेत, ते त्या राहू केतूच्या ज्या इच्छा आहेत त्या पुरवण्याकरता आहे. मग नुसतेच प्रयत्न करून कष्ट करून मिळणार आहे का? तर नाहीये. आपल्या सगळ्यांना माहितीये की कर्म केलं, प्रयत्न केला तरी त्याचा प्रतिसाद हा आपल्या हातात नाहीये. मग यश मिळालं तर आपण काय म्हणणार? वा, माझ्या कर्तृत्वावर मिळालं. आणि नाही मिळालं तर आपण दैवाला दोष देणार. तिथं आपल्या प्रयत्नांना आपण दोष देत नाही किंवा माझे कमी पडले म्हणत नाही, तिथं आपण दैवाला, आपण दैवावरती दैवाला दोष देत असतो. म्हणजे शनी हा देखील राहू केतूच्या माध्यमातून कर्म करतो असं आपल्याला म्हणता येईल. मग आता कुंडलीमध्ये विचार कसा करायचा? तर राहू केतूचा जेव्हा आपण विचार करणार आहोत, आपल्याला माहिती की कुंडलीमध्ये राहू ज्या भावात आहे त्याच्या बरोबर समोरच्या स्थानामध्ये केतू आहे. म्हणजे काय आहे की प्रत्येक भावाच्या राहू आणि केतू हे समोरच्या समोरच्या भावात आहेत. मग आता राहूला काय आहे? तर राहूला हव्यास आहे, राहूला अपेक्षा आहे, इच्छा आहेत, महत्वाकांक्षा आहेत. त्याच्यानंतर कोणत्याही गोष्टीमधलं यश मिळवणं म्हणजे काय की त्याच्यातलं वरचं पद मिळवणं, या सगळ्या इच्छा या राहूकडे. राहूकडे उत्तम कल्पना शक्ती आहे. मगाशी शाळीग्राम सरांनी सुद्धा सांगितलं की अरे तुम्हाला शेअर्सचा जर विचार करायचा आहे तर तिथे राहू हाही महत्वाचा आहे. म्हणजे काय की राहू केतूला जर आपण घाबरलो किंवा त्याचा फक्त दोषाच्याच दृष्टिकोनातनं भाऊ केला तर नाहीये. म्हणजे 21व्या शतकामध्ये आपल्याला राहू केतू हे अत्यंत महत्वाचे, कारण आपण जन्माला आलेलो आहोत तर मला राहू केतू हे समजलेच पाहिजे. म्हणजे काय? मला काय हवं आहे, मला काय मिळवायचं आहे, माझा आतला डिमांड काय आहे हे सांगणारा राहू. किंबहुना आपण असं म्हणतो की अरे मला काहीतरी हवंय म्हणूनच माझा जन्म झालेला आहे. आणि काय आहे की त्या महत्वाकांक्षा, त्या माझ्या मिळवण्याचा माझा अट्टहास असणारच आहे. आणि जशा काही गोष्टी या जन्मामध्ये मला हव्या आहेत की ज्या मागच्या जन्माशी निगडीत आहेत, त्याच्यासाठी माझा अट्टहास आहे, त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे, तसच मी प्रयत्न करून, मी कष्ट करून काही गोष्टी मला मिळणारही नाहीयेत. का बरं? कारण त्या जर मी मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये त्या जर उपभोगल्या असतील त्या मला मिळणार नाहीये. आणि मग त्याच्यासाठी काय हो की त्याच्यासाठी माझी तडजोड आहे. म्हणजे मला जे हवं आहे तेवढं जर पूर्ण नाही झालं तर मी नाराज. तर मग मी म्हणणार की मी भाग्याला दोष देणार, मी दैवाला दोष देणार, मी नशिबाला दोष देणार, मग माझी विफल अवस्था येणार आणि मग मी कुठे कोणत्या तरी गोष्टीसाठी मनामध्ये कोसत बसणार. हीही पण अवस्था, ही पण आपली प्रत्येकाची होत असते. मग काय आहे की मला काय हवं आहे हे सांगणारा राहू आणि या जन्मामध्ये मला काय मिळणार नाहीये किंवा कोणत्या फलितांसाठी किंवा कोणत्या गोष्टींसाठी मला तडजोड करायची आहे हे सांगणारा केतू आहे. मग हे तडजोड का बरं? कारण हे मी मागच्या जन्मात कधीतरी भोगलेलं आहे. म्हणजे कुंडलीमध्ये तुम्ही राहू आणि केतू जर भावांचे ऍक्सेस बघितलेत तर आपल्याला लक्षात येतं
की अरे एखाद्या भावामध्ये, म्हणजे समजा आपण उदाहरण घेतलं की अरे सप्तम भावात केतू आणि लग्नात राहू आहे, आता सप्तमात केतू आहे म्हणजे लग्न होतच नाही असं का? तर नाही, तर लग्न होणार आहे, पण केतू ज्या भावात असतो त्या भाव फलितांच्या बाबतीमध्ये तो तडजोड करायला लावतो, म्हणजे विवाह होताना वैवाहिक जीवनात तडजोड आहे, तो वैवाहिक जीवनात लवकर निवृत्ती देणारे, तिथं निरीच्छता निर्माण करणारे, त्या फलितांमध्ये कमीपणा आहे. आणि राहू काय आहे, तर राहू अपेक्षा आहे. मग आता काय आहे की मला काहीतरी मिळवायचंय, मग आपण प्रत्येकाने काय करायला पाहिजे माहितीये का, की केतू ज्या भावात आहे त्या भावाच्या फलितासाठी जर तडजोड असेल, तिथं कमीपणा असेल, तर हा कमीपणा तडजोड मी स्वीकारली तर, मग मी जर ती स्वीकारली तर त्याचं मला दुःख होणार नाहीये. आणि जे मला हवं आहे ते फोकस केलं तर, म्हणजेच काय हो की अरे राहू जर अपेक्षा निर्माण करणार आहे, आणि मगाशी त्यांनी सांगितलं पण की राहू हा फसवाय, तो पहिल्यांदा देतो आणि काय करतो माहितीये का, की मला जे हवं आहे ते मिळवण्याकरता तो काय करतो, तो आयडिया देतो, तो इच्छा निर्माण करतो, ती मिळवण्याची ताकद देतो, आणि तो रिस्क घ्यायला लावतो आणि पुढे पुढे नेतो. आणि मग एका पुढे पुढे नेत आपल्याला त्या गोष्टीची चटक लागली, ओढ लागली, आणि एका पॉइंटला जाऊन आपल्याला आपटवतो, म्हणजेच आपलं नुकसान करतो. म्हणजे काय, हा सापशिडीचा खेळ आहे लक्षात ठेवा. राहू म्हणजे म्हणजे आपण कॉन्फिडन्स मध्ये असतो की अरे वा मी आता वरपर्यंत गेलीये, आणि कधी आपण त्या सापाच्या तोंडात येऊ आणि परत आपण बॅक टू पॅव्हिलियन, म्हणजे परत कधी ते भोपळे चौकात येऊन बसू, कधी स्टार्टिंग पॉइंटला येऊन बसू, हे सांगता येत नाही. मग काय करायचं, तर मग काय आहे की कुंडली मध्ये राहू ज्या भावात आहे त्या भावाची फलित मला हवी आहेत. मग त्याच्यासाठी एक गोष्ट करायची की ती मला काय मिळवायचंय, मला कुठपर्यंत पुढे जायचंय, आणि काय मिळाल्यानंतर मी थांबणार आहे याची एक चौकट टाकून घ्यायची, म्हणजेच एक लक्ष्मण रेषा आवश्यक आहे. जे कुंडलीमध्ये राहू ज्या भावात आहे, मी किती मिळवण्यासाठी मी किती कुठे गेल्यानंतर थांबणार, हे जर ठरलं असेल तर राहू सारखा देणारा कोणी नाहीये. आणि केतू काय बघायचा, तर मला मिळाल, मला हवंय त्याच्यासाठी मी प्रयत्न केले, पण आज जे मिळालेलं आहे किंवा जेवढं मिळत आहे ते जर मी स्वीकारलं तर त्याच मला दुःख नाहीये, हे सांगणारा केतू आहे. म्हणजे केतू ज्या भावात आहे त्या भावाच्या फलितांसाठी नक्की काय आहे, जे मिळालेलं आहे त्याची जर स्वीकृती असेल तर प्रॉब्लेम नाही. मग आता लग्नात राहू आणि सप्तमात केतू ऍक्सेस घ्या, मग तिथं काय आहे की जे नाहीये ना त्याचं दुःख करू नका. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कमीपणा आहे, तिथं तडजोड आहे, तर ती ओके. मग राहू लग्न स्थानात आहे तर एक ध्येय निश्चित करा, आणि त्या ध्येय निश्चितीसाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी तो क्षमता देणारे, तो आयडिया देणारे, आणि ते पूर्ण झाल्यानंतर थांबवा, म्हणजे राहू फोकस करा. जर आपण चतुर्थ दशमाचा विचार केला तर बघा की अरे चतुर्थ स्थानामध्ये समजा केतू आणि दशमात राहू आहे, तर मग तो काय आहे की घर गृहसौख्य याच्या बाबतीमध्ये कमीपणा देणारच आहे. आणि दशमात समजा राहू आहे तर जातकाला निश्चितपणे करिअर मध्ये पुढे जाण्याकरता आपल्याला तिथं महत्वाकांक्षा निर्माण करणार आहे. जातक एक झालं की एक करिअरच्या बाबतीमध्ये पुढे जाणार आहे, त्याला अधिकाराची पदं मिळणार आहेत, व्यवसायाच्या वृद्धीसाठी आहे. मग जर एखादी व्यक्ती उलटाही विचार करा की जर एखादी व्यक्ती करिअर मध्ये आपला फोकस करते किंवा त्याच्यामध्ये तिची कार्यमग्नता आहे, तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम हा त्याच्या कुटुंबावरती होणार आहे, त्याच्या सुखावरती होणार आहे, घरातल्या वातावरणावरती होणार आहे, ते सुख त्याला कमी मिळणार आहे. म्हणजेच राहू आणि केतूचा जर विचार करायचा असेल तर एक सगळ्यात महत्वाचं आहे की राहू साठी एक आपण म्हणू शकतो की ध्येय निश्चिती करा आणि लक्ष्मण रेषा आखून घ्या. आणि केतूसाठी जेव्हा आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला जे नाही मिळालेलं आहे तर ते सोडून द्यायची मनाची तयारी करायची आणि स्वीकृतीची भावना आहे. आता समजा राहू केतू बरोबर काही कुंडली मधले ग्रह आहेत, म्हणजे रवी ते शनि या 7 ग्रहांपैकी आहे. बघा शास्त्रामध्ये ग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टींना वेगवेगळे योगांना नावं दिलेली आहेत, घाबरून सोडलेलं आहे. हे काही आपले पूर्वसुरी चुकीचे आहेत किंवा त्या गोष्टी मी असं बिलकुल म्हणत नाही, कारण राहू आणि केतू हे जर अशारीरिक ग्रह असतील तर
तर ते परिणाम हे करणारच, हे मनोकायिकच परिणाम करणार आहेत. म्हणजे या ग्रहांना वेगळ्या पद्धतीने उद्दीपित करण्याचं जर ते काम करणार आहेत, जे नैसर्गिक पद्धतीने फलित देण्याची ज्या ग्रहांची क्षमता आहे त्याच्यामध्ये जर ते परिणाम करणार असतील, तर ग्रंथामध्ये त्याला दोष असं म्हटलंय. पण त्याच्यापेक्षा तुम्ही काय विचार करा माहिती का, की समजा रवी बरोबर राहू आहे, चंद्रा बरोबर राहू आहे, तर हा होणारा परिणाम मनोकायिक आहे. मग तो मनाच्या स्थितीवरती आहे, रवी हा आत्म्याचा अस्तित्वाचा कारक आहे त्याच्यावरती तो परिणाम करणार आहे. शुक्रावरती असेल तर शुक्र हा आपला सृजनशीलतेचा आहे, शुक्र कलेचा आहे, सौंदर्याचा आहे. गुरु हा ज्ञानाचा आहे, विवेकाचा आहे, त्याच्यानंतर सात्विकतेचा आहे, त्याच्यावरती परिणाम होणार आहे. म्हणजेच ग्रहांच्या कारकत्वानुसार जर ते परिणाम करणार असतील, मग तिथं काय आहे तर आपल्याला त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे, जसा राहू केतू ज्या भावात आहेत आपण ते फोकस करतो, तर ग्रहांबरोबर असताना सुद्धा तिथं जर आपण मर्यादा आखून घेतल्या किंवा जातकांनी किती पुढे जायचे हे जर ठरवलं तर प्रश्न येत नाही. आता रवी बरोबर राहू आहे, आता रवी हा सत्ता, अधिकार, मान सन्मान, आत्म्याचा कारक आहे, अस्तित्वाचा कारक आहे. मग मला करिअर मध्ये पुढे जाताना किंवा मी किती करताना किती लेवलला पुढे जाणार हे जर ठरवलं असेल तर. आता राहू केतूच्या बाबतीमध्ये रवी बरोबर राहू आहे, चंद्रा बरोबर राहू आहे किंवा केतू आहे, तर आपल्याला पूर्वजांची ते दोष असे आपण म्हंटल जातात. आता बघा की राहू आणि केतू हे मागच्या जन्माशीच निगडित असतील तर आपला जन्म हाही आपल्या पूर्वजांशीच निगडित आहे. म्हणजेच ते आपण आपल्यामध्ये आपल्या पूर्वजांचे ही गुणसूत्र डीएनए घेऊनच आपण आलेलो आहोत. मग आपले पूर्वज खरं सांगा की जे आज स्वर्गात आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतील का आपल्याला शाप देतील? म्हणजेच काय की कोणते आई वडील किंवा कोणते आजी आजोबा, कोणते पूर्वज आपल्याला शाप देणार आहे? मग काय आहे की जशी ईश्वराकडे आपल्याला देण्याची, गुरु तत्वाकडे आपल्याला, गुरुकडे देण्याची क्षमता आहे, तशीच आपल्या पूर्वजांकडे आपल्याला देण्याची क्षमता आहे. म्हणजे लोकांना आपले कुलाचार माहिती नाहीयेत, लोकांना आपले पूर्वजांची नावं माहिती नाहीयेत, आपलं कुल माहिती नाहीये, आई वडिलांच्या बद्दल, आपल्या आजी आजोबांच्या बद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता नाहीये, आणि एकदाच फक्त काही जाऊन उपाययोजना करून तो दोष जाणार नाही. म्हणजे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, त्यांच्याबद्दलची मनामध्ये भावना आपल्या जर मनामध्ये असेल तर ते आपल्याला त्रास देणार नाही, ते आपल्याला शाप देणार नाही. मग रवी बरोबर राहू आहे, केतू आहे, चंद्रा बरोबर आहे, याचा अर्थ काय हो? तर आपल्या पूर्वजांच्या संबंधात आहे. म्हणजे मला माझ्या पूर्वजांचं काहीतरी कार्य करण्यासाठी जर माझा जन्म झाला असेल तर ते मला केलं पाहिजे. आज जे घरामध्ये जिवंत असतील तर त्यांच्याशी चांगलं वागणं, एखादी त्यांची गोष्ट नाही पटली, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या गोष्टीमध्ये जरी कमीपणा असला तरी ते माझं कामच हे आहे चांगलं वागणं अशी भावना धरली पाहिजे. त्या बाबतीतलं आपलं कर्म हे चांगलंच असलं पाहिजे. आणि मग जर आपण तसं वागलो तर आपल्याला पूर्वजांना त्यांना त्याच्या बाबतीत आनंद मिळणार आहे. म्हणजे काय माहितीये का, की या संदर्भामधली उपाययोजना करायला, श्राद्ध कर्म करायला माझा अजिबात विरोध नाही. उलट श्राद्धामध्येच आपण करताना ती श्रद्धेपूर्वक केलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचाच अर्थ कृतज्ञतेचा आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला अभिवादन करण्याचं आहे. मग मनामध्ये जर ती भावना नसेल आणि कृतीतनच फक्त तो योग म्हणजे ते केलं गेलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून राहू केतूचा बाऊ न करता किंवा राहू केतूची वेगळ्या पद्धतीने भीती न बाळगता राहू केतूचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करणं ही आजची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, राहू केतू हे निश्चित देत असतात. जरी ते फसवे असले, आभास असला, छाया असली, माया असला, मोह असला, तरी आपण त्याच्या मोहात निश्चित पडतो. इवन गोचरीने सुद्धा साधं लक्षात ठेवा की मूळ कुंडलीमध्ये राहू केतू असेल पण आज राहू गोचरीने ज्या भावातून आपल्या जातोय त्या भावकारकत्वांच्या बाबतीमध्ये आपल्याला तात्पुरता का होईना मोह हा निश्चितच पडणार आहे. मग मला मोह पडणार आहे, मला काहीतरी वाटणार आहे, पण मला वाटलं तरी कुठे थांबायचंय किंवा ती जागरूक होणं, मग त्याच्यासाठी आपली विवेक बुद्धी ही उपयोगी पडते, त्याच्यासाठी आपली स्वतःची उपासना उपयोगी पडते. केतू
की तू ज्या भावातून जाणार आहे, किंवा लक्षात ठेवा की केतू जेव्हा आपण म्हणतो निरीक्षतेचा आहे, सोडण्याचा कारक आहे, तर तो कशा पद्धतीने काम करतो, तर केतू लक्षात ठेवा म्हणजे जन्म लग्न कुंडली मध्ये केतू ज्या भावात आहे त्या भावावरनं गोचरीच्या शनीचं भ्रमण होत असेल, किंवा जन्मस्थ शनीवरून गोचर केतूचं भ्रमण असेल, तर आपण जीवनामधल्या एकेका गोष्टींमधन एकेका कारकत्वांमधन आपण मुक्त होत असतो, आणि आपण मुक्त होऊन लक्षात ठेवा ती गोष्ट मागे टाकत असतो, आणि आपला खऱ्या अर्थाने म्हणजे मोक्षाच्या दिशेनेचा प्रवास सुरू होतो, कारण केतू मोक्षाचा कारक आहे. मग मोक्ष कधी होणार, तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीतनं मुक्त होणार, सोडणार, त्याच वेळेला आपण मोक्षाच्या मार्गाचा प्रवास करणार. म्हणून गोचरीने सुद्धा राहू केतूचं भ्रमण हे खूप महत्वाचं आहे. मग तसंच काय आहे की जन्मस्थ शनीवरून गोचर राहूचं भ्रमण बघा, त्याही वेळेला आपली स्वप्न पूर्ती आहे, किंवा जन्मस्थ राहूवरनं गोचर शनीचं भ्रमण हेही आपलं स्वप्न पूर्ती करण्याचा काळ असतो. मग आपली स्वप्न पूर्ती कधी करायची आणि कधी कोणती गोष्ट जेव्हा आपले आपण सोडायची हे जर ठरवलं, तर निश्चितच आपला जो पुढचा प्रवास किंवा आपला खरा जन्माला येण्याचा उद्देश तो सफल होईल असं मला वाटतं. धन्यवाद.